afternoon friends. Today we will see how percentage is used in our day to day life. Look at this. This is report card. म्हणजेच काय आहे हे तुमचं प्रगती पुस्तक म्हणजेच प्रोग्रेस कार्ड. सांग बरं अनन्या याच्यामध्ये किती परसेंटेज आहे? 55%. हा जेव्हा तुम्ही एग्जामला जातात तुमचं रिपोर्ट कार्ड तुम्हाला मिळतं. एक्झाम झाल्यानंतर टीचर्स तुमचे पेपर चेक करतात. नंतर तुम्हाला पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये तुमची प्रोग्रेस सांगतात. म्हणजेच पर्सेंटेजचा उपयोग तुमची प्रोग्रेस किती झाली आहे हे सांगण्यासाठी उपयोग केला जातो. ज्ञानवी भास्कर न्यूजपेपर मध्ये न्यूज. महाराष्ट्र राज्यात 70% मतदान झाले. महाराष्ट्र राज्यात 70% मतदान झाले. म्हणजेच काय की पर्सेंटेजचा उपयोग आपण राजकीय क्षेत्रातही करतो. तू वाच गं तुझ्या न्यूज मध्ये काय आहे? सेल 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 50% to 70% डिस्काउंट ऑन एव्हरी परचेस. म्हणजे जेव्हा तुम्ही शॉपिंगला वगैरे जातात तेव्हा बऱ्याच वेळा बाहेर बोर्ड लावलेले असतात डिस्काउंट सेल 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 50% ऑफर 70% ऑफर. म्हणजे एखादी वस्तू जेव्हा आपण विकत घ्यायला जातो तेव्हा आपल्यावर तेव्हा तिथे आपल्याला ऑफर दिली जाते ती सुद्धा आपल्याला पर्सेंटेज मध्ये दिलेली असते. अजून ही खालची न्यूज वाच घ्या. महागाई दर 6% ने वाढला. म्हणजेच काय तर आर्थिक क्षेत्रातही पर्सेंटेजचा उपयोग केला जातो. अशाच पद्धतीने पर्सेंटेजचा उपयोग राजकीय क्षेत्रात तुमच्या शैक्षणिक क्षेत्रात तसंच त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये सुद्धा पर्सेंटेजचा उपयोग केला जातो. तर आज आपण त्यावरील पुढील उदाहरणे बघूया.